जुन्नर हे तालुक्याचे ठिकाण, या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातून रोजच नागरिकांची ये जा असते, त्यामुळे जुन्नर या ठिकाणी असणाऱ्या नवीन एसटी स्टँडवर तितकीच गर्दी ही पाहायला मिळते। मात्र या एसटी स्टँडच्या आवारात प्रचंड पावसाचं पाणी साठलं, या ठिकाणी चिखलही झालाय, पाण्याचे डबके साठलेत, अनेक ठिकाणी इतरत्र कचरा टाकला गेलाय, तिथेच पाणीही साठलंय, त्याच्यावरती डास होत आहेत आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे। या ठिकाणी शाळा कॉलेजची मुलंही मोठ्या संख्येने असतात, त्यांच्याही आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो। वास्तविक जुन्नर बसस्थानकाची जागा मोठी आहे, मात्र त्याचा म्हणावा तसा वापर एसटी महामंडळ करताना पाहायला मिळत नाही आहे। एसटी महामंडळाच्या आवारात असणाऱ्या स्वच्छतागृहाकडे जाणारा रस्ता त्यावर पूर्ण चिखल झालाय, त्यामुळे नागरिकांना त्या दिशेने ये जाही करता येत नाही आहे। तर बसस्थानकाच्या आवारात अनेक ठिकाणी कचरा सांडलाय, ज्या ठिकाणी प्रवासी बसतात त्या ठिकाणी पावसाचं पाणी गळतंय, त्यामुळे अनेकदा प्रवासी त्या ठिकाणी उभं राहतात, त्यांना बसता येत नाही। त्या ठिकाणी दोन कचरा कुंड्या ठेवल्यात, मात्र त्यातही ते पावसाचं पाणी पडतंय आणि त्यातच तो कचराही टाकलाय, त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरते। अनेकदा प्रवासी बसस्थानकाच्या कानाकोपऱ्याला असणाऱ्या झाडांखालीच उभं राहणं पसंत करतात, इतकी अस्वच्छता ह्या जुन्नरच्या बसस्थानकात पाहायला मिळते। एसटी महामंडळ याकडे जरा गांभीर्याने पाहिल आणि तालुक्याचं गाव असणाऱ्या जुन्नर शहराचं बसस्थानक तितकंच स्वच्छ आणि सुंदर पाहायला मिळेल अशीच अपेक्षा। जुन्नर तालुका पर्यटन झालाय, अनेक शहरांमधून पर्यटक जुन्नरमध्ये येतात आणि घराची कळा अंगण सांगते, त्यामुळे हे बसस्थानक लवकरात लवकर स्वच्छ होईल आणि या ठिकाणी पावसाचं पाणी ज्या खड्ड्यांमध्ये साठतंय त्या ठिकाणी मुरम टाकून ते लवकरच भरून काढतील अशीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, जुन्नर। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।